एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच नुकसान झालेलं आहे घरांचंही नुकसान आहे दुकानांचंही आहे पण शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं त्या ठिकाणी दिसत आहे एक प्रकारे शेतकरी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला आहे आणि विशेषतः जे व्यापारी आहेत छोटे व्यापारी आहेत दुकानदार आहे यांचंही मोठं नुकसान झालं आहे कारण पाणी शिरल्यामुळे आधीच कोविडमुळे कुठलाही बिझनेस नव्हता आणि अशाच्यात जी काही त्या ठिकाणी त्यांची हानी झाली आहे ती मोठी आहे आणि विशेषतः काही पुनर्वसनाचे देखील प्रश्न आहेत विशेषतः अगदी गरीब वस्त्या ज्या आहेत या आता नदी किनाऱ्यावर आहेत आणि सातत्याने पाणी येत आहे आता वर्षातनं दोनदा तीनदा पाणी शिरत आहे ते त्यामुळे त्यांना पुनर्वसनाची देखील आवश्यकता आहे आम्ही एका दलित वस्तीला देखील भेट दिली ते ठिकाणी जवळजवळ पूर्ण वस्ती पाण्याखाली गेली अशी त्या ठिकाणी अवस्था आहे वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आम्हाला लक्षात आलं त्यातनं मला असं वाटतं की एकतर तातडीची मदत अजून मिळालेली नाही ती तात्काळ मिळाली पाहिजे लॉंग टर्मची मदत देखील मिळाली पाहिजे आणि खरं म्हणजे समजा आपल्याला यातनं खरंच बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कुठेतरी डायव्हर्जन कॅनलच्या थ्रू हा जो काही पुराचा विसर्ग आहे हा जोपर्यंत आपण दुष्काळी भागाकडे नेत नाही आणि स्थिरीकरणासारखी योजना जी आहे म्हणजे मला आजही आठवतं की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला वर्ल्ड बँकेने आपल्याला त्याकरता तत्वता मान्यता दिली आहे ती योजना आपण पुढे नेली पाहिजे त्याशिवाय मला वाटत नाही की आपण या पुराच्या समस्येतनं बाहेर पडू शकू कारण शेवटी सरकार मदत करेल पण सरकारचे मर्यादा पडतात आणि नुकसान दरवर्षी जर इतकं मोठं झालं तर त्यातनं जो आमचा व्यापारी आहे किंवा शेतकरी आहे बाहेर निघू शकणार नाही तर त्यादृष्टीने लॉंग टर्म असा विचार करावा लागेल पुनर्वसन मंत्री वड्डीवार सांगितलेलं आहे की सात ते आठ दिवसात पंचनामे पूर्ण होतील त्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार पैसे दिले त्यात थोडाफार गैरव्यवहार झालेला आहे कुठलाही गैरव्यवहार झाला नाही जेव्हा एखादी गोष्ट टाळायची असते त्यावेळी अशा प्रकारचे बहाणे सांगितले जातात कुठलाही गैरव्यवहार त्याच्यात झालेला नाही कुठली तक्रार गैरव्यवहाराची नाही या सगळ्या गोष्टीचं स्कॅग ऑडिट होतं त्यातही कुठला गैरव्यवहार आढळलेला नाही त्यामुळे असला कुठलाही नाही आता त्यांना मानसिकता नाही आहे द्यायची म्हणून ते असं सांगतात माझं म्हणणं आहे चला तुम्हाला रोखीने नाही तुम्हाला खात्यात द्यायच्या तर खात्यात पण द्या ना किती दिवस शेवटी आज तुम्ही बघा कुठल्याही बाजारपेठेत वा ते दुकानदार दुकान साफ करतात त्याला पैसे लागतात ते ला पैसे त्यांच्याजवळ नाही आहेत किंवा घरं लोक साफ करून राहिले आहेत शेतकरी आपले फील्ड त्या ठिकाणी शेत साफ करून राहिल्या याला सगळ्या गोष्टीला पैसा लागतो त्यामुळे तातडीची मदत ही दहा दिवसाने देऊ वीस दिवसांनी दिव असं होत नाही माले सरकारला विनंती आहे की तातडीची मदत त्यांनी तात्काळ द्यावी चक्रीवादळात जशी गुजरातला कोटीची झाली तशाच केंद्र सरकारने आता देखील तयारी दाखवली असं निश्चितपणे केंद्र सरकार देणारच आहे काही प्रश्नच नाहीये आणि चक्रीवादळाच्या वेळेसही आपला जो काही प्रस्ताव हो गेला त्याला त्यांनी मान्यताच दिली गुजरातला त्यावेळेस याकरता मदत पहिले तात्काळ मिळाली कारण चक्रीवादळाचा लँडफॉल तिथे होता त्यामुळे संपूर्ण चक्रीवादळ जाऊन तिथे पडलं आणि मोठा त्या ठिकाणी नुकसान झालं महाराष्ट्रालाही पैसे दिले आणि यानंतरही महाराष्ट्राला देणार आहेत पण तुम्ही तुमची जबाबदारी का टाळता मला हे समजतच नाही की आपली जबाबदारी झटकून द्यायची असं कसं चालेल आम्ही देखील सरकारमध्ये होतो आम्ही नाही दाखवलं कधी बोट केंद्र सरकारकडे आम्ही केंद्राच्या मदतीच्या पलीकडे मदत केली राज्य सरकारच्या भरोशावर केली राज्य सरकारच्या ताकदीवर केली आणि महाराष्ट्र हे मजबूत राज्य आहे त्यामुळे हे जी बहाणेबाजी आहे पहिले बंद केली पाहिजे पूरस्थिती शेल्टरची उभारणी करणं गरजेचं असतं मात्र गेल्या पाच वर्षात शेल्टरची उभारणी झालेली नाही हे देखील समोर आलेलं आहे नाही मुळामध्ये काही स्पॉट्स वर असे शेल्टर उभारले गेले पाहिजेत हे अगदी खरं आहे पण त्याहीपेक्षा अलीकडच्या काळामध्ये अशा शेल्टर्सच्या ऐवजी नवीन पद्धत अशी आली आहे की तात्पुरते निवारे जे आहेत हे मेकशिफ्ट पद्धतीचे बनवतात म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारची पूर परिस्थिती येते त्या ठिकाणी मेकशिफ्ट पद्धतीनं हे तात्पुरते निवारे त्या ठिकाणी दिले जातात मला असं वाटतं की आता ज्या प्रकारे निसर्गाचं चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था आपल्याला करण्याची गरज आहे निश्चितपणे कारण शेवटी आपण पूर आल्यानंतर वडनेरे समिती तयार केली या समितीने इथे येऊन नीट अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाअंति त्यांनी आपला अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे तो अहवाल जो आहे हा मल्टी होल्डर्स चा अहवाल आहे त्यामुळे त्या सगळ्या मंत्रालयांनी त्याच्यावर ऍक्शन घेण्याची आहे त्याकरता एक नोडल मंत्रालय हे फायनल करण्याची गरज आहे आणि तो अहवाल तात्काळ त्या ठिकाणी स्वीकारून इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे आणि दुसरा प्रश्न जलसंपदा विभाग नियोजन चुकले जलसंपदा मंत्र्यांना लवकर आरोग्य मिळावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत जयंतरावच्या तब्येती संदर्भात काल मला समजल्याबरोबर मी त्याची माहिती घेतली अर्थात त्यांच्याशी संपर्क करणं शक्य नव्हतं त्यामुळे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मला असं वाटतं की लवकर त्यांना आरोग्य मिळेल साधारणपणे मला असं वाटतं की कुठेतरी अंदाज हा जलसंपदा खात्याचा चुकला कारण जलसंपदा खात्याने लेवल काय राहील याचं प्रेडिक्शन दिलं होतं आणि त्याच्यापेक्षा वर जाऊ शकणार नाही असं प्रेडिक्शन दिलं होतं त्यामुळे थोडे लोक निश्चिंत झाले होते पण दुर्दैवाने त्याच्यापेक्षा वर ही लेवल गेल्यामुळे लोकांचं नुकसान अधिक झालं आहे त्याच्यात परिस्थिती असताना वेगळं राजकारण पाहायला मिळतंय त्याच्यात ही यंत्रणा वेगळ्या पद्धतीनं कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी या ठिकाणी जे फोन टॅपिंग केलेलं आहे हे भाजप सरकारच्या सांगण्यावरून केलेलं आहे अशा पद्धतीचा नवा सुरु आता पाहायला मिळतोय हा गौप्यस्फोट देखील त्यांनी कोर्टाच्या समोर केलेला आहे खरं म्हणजे जेव्हा हे टेलिफोन टॅपिंग झालं तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भाजपच्या सांगण्यावर कसं काय काम होऊ शकेल आणि त्या संदर्भात कोर्टात केस चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं परवा एक जजमेंट हे कोर्टाने दिलेलं आहे आणि माननीय हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे ज्यात राज्य सरकारने सी बी आयच्या एफ आय आरमधनं रश्मी शुक्ला रिपोर्ट काढून टाका अशा प्रकारची विनंती केली होती ती माननीय उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे मला समजतच नाही इतकी काय भीती आहे रश्मी शुक्ला रिपोर्टची राज्य सरकारला आता जे कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे कारवाई होईल कोर्टात ही केस असल्यामुळे त्यापेक्षा अधिक बोलणं योग्य नाही मोदी सरकारने मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सत्तावीस टक्के आरक्षण आणि आर्थिक मागास असलेल्यांसाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी या शैक्षणिक ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे याचं कारण ऑल इंडिया कोटामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवर मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये खूप अन्याय होत होता आणि गेल्या अनेक वर्षाची मागणी होती की आम्हाला राज्यात तर त्या ठिकाणी आरक्षण मिळतंय पण ऑल इंडिया कोटा जो आहे या ऑल इंडिया कोटामध्ये ओबीसीना आरक्षण नसल्यामुळे अनेक ओबीसी समाजाचे होतकुरू मुलं डॉक्टर बनण्यापासून वंचित होते माननीय मोदी साहेबांनी परवाच संदर्भात इन्स्ट्रक्शन देऊन तात्काळ यातनं मार्ग काढायला सांगितला आणि मला आनंद आहे म्हणजे आता ही माहिती मला तुमच्याकडनंच मिळाली मी अजून ती ऑफिशियली घेतली नाही पण हा निर्णय होणार आहे याची कल्पना मला होती हा निर्णय झाला असेल तर अतिशय आम्ही याचं स्वागत करतो आणि विशेषतः ओबीसी विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा या ठिकाणी सरकारनं दिलं आणि त्यासोबत ज्यांना कुठलंही आरक्षण नाही असे जे गरीब आहेत त्यांनाही एक मोठा दिलासा या दहा टक्क्यामुळे मिळणार आहे